बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार हा संघर्ष पहिल्याच टप्प्यामध्ये चांगलाच तीव्र झालेला दिसतोय आणि यामध्येच रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. त्याच वेळेला दुसरीकडे विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये निवडणूक लढवणारच हे आता स्पष्ट केलंय. पक्षाच्या शिस्तीपेक्षा ही निवडणूक लढवणं महत्वाचं असल्याचं शिवतारे म्हणत आहेत. सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना हा असा घेराव घालण्यात आला होता. अजित पवार यांची सोशल मीडियावर जाणून बुजून बदनामी करत असल्याबाबत यावेळी युगेंद्र पवार यांना अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी हा असा जाब विचारला. बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर परिसरात 2 दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करू असं आश्वासन अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर हा वाद मिटला. मात्र या प्रकाराची गंभीर दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या अशी मागणी पत्र लिहून पुणे पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. प्रचारासाठी आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे दौरे करतायत. दोघेही शांतपणे लोकशाही मार्गानं सुसंवाद साधत आहेत, परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत. संबंधितांची ही कृती पूर्णपणे घटनाबाह्य आहे. सुरक्षेचा प्रश्न आहे, जीवितला धोका निर्माण झालाय, त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीनं पुरवण्यात यावी. बारामतीत पवार विरुद्ध पवार हा संघर्ष सोशल मीडियावरही दिसतोय. दोन्ही बाजूंकडून अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतायत. एकीकडे हा संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे विजय शिवतारेही या मतदारसंघात लढण्यावर ठाम दिसतायत. मी बऱ्याच वेळा सांगितलं, मुख्यमंत्री महोदयांना मी सांगितलं होतं, जेव्हा फिरल्यानंतर अंडरकरंट पाहिल्यानंतर ही सीट आपण माहितीतून शिवसेनेला घ्यावी, धनुष्यबाणाच्या चिन्हावर ही सीट जिंकण्याचा इतिहास, मोठा इतिहास आपण करू शकतो हे त्यांना मी समजावलं. मी आता इतकं पुढे गेलेलं की याच्यानंतर मी पाठीमागे येणे, जनतेचा विश्वास घालवणे ही माझ्यासाठी आत्महत्या होईल. ते योग्य माणसासाठी बटण्या दाबण्याची जी संधी आहे ती देण्यासाठी मी निवडणूक लढतो हे सगळ्यांना मी जगजाहीरपणे सांगितलं आहे. त्यामुळे अगदीच गरज पडली तर इव्हन कमळावर लढायचं तिथपर्यंत सुद्धा माझी तयारी झाली की बा उगा शिवतारे आगाऊपणा करतोच असं नाही झालं तर मग आहे अपक्ष. लोकांचं हित आणि लोकांची मानसिकता ही लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची आहे. त्यामुळे मी स्वतःहून सांगितलेलं आहे की बाबा मी राजीनामा देऊन टाकेल, तुम्हाला अडचणी काय असतील तर बाहेर पडेल, उद्या इलेक्शन संपून जाईल. वैयक्तिक माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे अतिशय सौधार्याचे आणि जिव्हाळ्याचे माझे त्यांचे संबंध आहेत. निवडणुकीमुळे काय ते ठीक आहे का अडचण आली बाजूला झालो परत निवडून आलो किंवा जे काय ताबडतोब पुन्हा आहे त्यांच्याकडे. दुसरीकडे शिवतारेंना रोखा असं आव्हान अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महायुतीत करण्यात येत आहे. शिवतारेंच्या या पवित्र्याचा महायुतीतल्या इतर मतदारसंघांवर परिणाम होईल असा इशाराही अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून देण्यात येतोय. पवार विरुद्ध पवार आणि पवार विरुद्ध शिवतारे हा संघर्ष येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. जयकुमार जाधव सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे.